चार आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रत्यक्ष प्रचारावरील बंदी 22 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. 5 राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आयोगानं 15 जानेवारीपर्यंत ही बंदी घातली होती. ती वाढवण्याचा निर्णय काल आयोगानं जाहीर केला. मात्र उपस्थितीवरील निर्बंधांसह बंदिस्त जागेत सभा घेण्यासाठी पक्षांना परवानगी देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचं कठोरपणे पालन करण्याच्या सूचनाही आयोगानं दिल्या आहे. कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लसीकरण मोहिमेचा आज पहिला वर्धापन दिन आहे. गेल्या वर्षी याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साथीच्या या रोगाचा सामना करण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू केली होती. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की इतिहासात याआधी कधीच इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली नव्हती. कोविडच्या लाटेनं दिल्लीत उच्चांक गाठला असून आता ती ओसरू लागली असल्याचं दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. नव्या रुग्णांच्या संख्येत सुमारे 4,000ची घट पाहायला मिळेल तर सकारात्मकता दर 30% उतरलेला दिसून येईल असं ते म्हणाले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचा समावेश करण्यासाठी यावर्षीपासून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांची सुरुवात 23 जानेवारीपासून करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम 24 जानेवारीपासून सुरू होतात. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. जागतिक कांस्यपदक विजेता लक्ष्य सेननं काल रात्री भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. 20 वर्षीय सेननं जागतिक क्रमवारीत 60व्या क्रमांकावर असलेल्या मलेशियाच्या एंग झे योंगवर 19-21, 21-16, 21-12 असा विजय मिळवला. तिसऱ्या मानांकित सेनची आज सिंगापूरच्या लो किन यू या जगज्जेत्याशी लढत होईल. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.